त्याच्याकडे 5-6 बंगले, महागड्या गाड्या, त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते। प्रत्येक दिवशी तो खूप सारा पैसा कमावत असतोय। एका रात्री त्याला नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला। सकाळी डोळे उघडलं तर समोर यमराज उभा। तो माणूस थोडा दचकला। यमराज म्हणाले, चला आता तुमची जाण्याची वेळ आली। त्यावर तो माणूस खूप घाबरला आणि म्हणाला, मी तुम्हाला 10 करोड रुपये देतो, मला आजचा दिवस द्या। त्यावर यमराज म्हणाले, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात, तुम्हाला आत्ताच माझ्या बरोबर यावं लागेल। त्यावर परत तो माणूस म्हणाला, मी तुम्हाला 50 करोड रुपये देतो, मला फक्त 1 तास द्या, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे। त्यावर परत यमराज म्हणाले, खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात, तुम्हाला आता माझ्या बरोबर यावं लागेल। परत तो माणूस म्हणाला, माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो, मला फक्त 5 मिनिटं द्या। त्यावर परत यमराज म्हणाले, तुम्हाला 1 मिनिट ही नाही देऊ शकत मी, तुम्हाला आता या क्षणाला माझ्या बरोबर यावं लागेल। तो श्रीमंत माणूस खूप रडायला लागला आणि म्हणाला, मला काही सेकंद द्या, मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे। यावर यमराज म्हणाले, हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते। त्यावर त्या श्रीमंत माणसानं लिहिलेलं हे पत्र, प्रिय मित्रांनो, आज माझ्याकडे खूप पैसा आहे, मला कशाचीच कमी नाही, पण तो पैसा काय कामाचा, ज्यानं मी माझ्या आयुष्यातलं 1 मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत, मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो। प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कमावण्यात घालवला, आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला 1 मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला, म्हणून सांगतोय तुम्ही एन्जॉय करा। कुणी वेडा म्हटलं तरी चालेल, पण आयुष्य बालपणासारखं एन्जॉय करून जगा। शेवटी कमावलेल्या पैशानं सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली, जगा मनसोक्त जगा। दोस्तानो, मित्रांनो, माहित नाही उद्या आपण असू की नसू, म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा। आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा, पण तो एवढाही साठवून ठेवू नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच नाही घेऊ शकणार। दोस्तानो, आपल्या या आयुष्यात असं होऊ नये म्हणून एकदा विचार करा। आयुष्य खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे, ते खूप चांगल्या पद्धतीनेच घालूया, जगूया, आनंद घेऊया।